सिद्धना येथील रस्ता सुधारण्यासाठी 5 लाख मंजूर. जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर, 8 वर्षाची मागणी पूर्ण. गेल्या 8 वर्षांपूर्वी माजी आमदार काका पाटील यांच्या प्रयत्नातून तयार झालेल्या सिद्धना गावापासून ते आवटे व नेजे वस्तीपर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता सुधारणा करण्याची मागणी करण्यात येत असून त्याची दखल घेऊन आपण मुख्यमंत्री ग्रामीण सडक रस्ता सुधारण्यासाठी 5 लाख रुपये मंजूर केल्याची माहिती भोज जिल्हा पंचायत सदस्य व शिक्षण आणि आरोग्य स्थायी समितीचे सदस्य राजेंद्र वडर पवार यांनी व्यक्त केले. ते रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. प्रारंभी प्रदीप पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले, तर आनंदा नेजे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आले. ग्रामस्थांच्या हस्ते राजेंद्र वडर यांचा पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आले. वडर पुढे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता दुर्लक्षित होता. माजी आमदार काका पाटील यांच्या नंतर याकडे कोणीही लक्ष दिले नाहीत, त्यामुळे या मार्गावरून ये जा करणे जिकिरीचे बनले होते. त्यामुळे येथील शेतकरी व गावातील नेत्यांनी रस्ता सुधारण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन आपण बेळगाव जिल्हा पंचायत CEO एच दर्शन यांना रस्त्याच्या स्थितीची सविस्तर माहिती दिली होती. त्याची दखल घेऊन त्यांनी त्यासाठी 5 लाख रुपये मंजूर केले आहेत. यातून रस्त्याची डागडुगी आणि खड्डे मुजवण्यात येणार आहेत असे सांगून सदर काम हनुमंत वडर अंकली यांना देण्यात आले असून रस्त्याचे काम चांगले करण्यात येणार असल्याचे सांगितले. सिद्धनाळ ग्रामदिंद नंतर ग्राम प्रारंभ ಎಲ್ಲಿಂದ ಆಗ್ತದೆ ಅಲ್ಲಿಂದ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಔಟೆ ವಸ್ತಿ ಮತ್ತು ನೇಜೆ ವಸ್ತಿ ವರೆಗೆ ಕೂಡ ಇವತ್ತು CMJSY ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಗ್ರಾಮೀಣ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ 5 ಲಕ್ಷಗಳ ಅನುದಾನ ಇವತ್ತು ಮಂಜೂರಾಗಿದ್ದು ಆ ಅನುದಾನ ಮಂಜೂರಾಗಿದ್ದು ಇವತ್ತು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಹನುಮಂತ ಅಂತ ಗುತ್ತಿಗೆದಾರರಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಅವ್ರಿಗೆ ಕೂಡ ಎಲ್ಲರ ಮುಖಾಂತರನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಅಗದಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಒಳ್ಳೆಯ ದರ್ಜೆ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಮೊದಲಿಂದನೂ ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಿರಿಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜವನ ಇರ್ಬೋದು, ಗೊಟ್ಟನ ಇರ್ಬೋದು, ಮಾಮ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಈ ರಸ್ತೆ ಆಗಬೇಕು, ಬಹಳಷ್ಟು ದಿನಗಳಿಂದ ಆಗಿಲ್ಲ. ಕಳೆದ 12 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಯಾವಾಗ ಕಾಕಾ ಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಶಾಸಕರಿದ್ದರು ಅವಾಗ ಆಗಿತ್ತು. ತದನಂತರ ಈ ಒಂದು ರಸ್ತೆಗೆ ಯಾರೂ ಕೂಡ ನೋಡಲಿಲ್ಲ. ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ತಾವು ಈ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೇಜೆ ವಸಾಹತು ಮತ್ತು ಔಟೆ ವಸಾಹತು ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರು ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯದಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಈ ವಿಷಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಚ್ ದರ್ಶನ್ ಸಾಹೇಬರ ಮುಂದೆ ಇಟ್ಟಾಗ ತ್ವರಿತಗತಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು CMJSY ಅಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮಂಜೂರು ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಅಗದಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ದರ್ಜೆ ಮಾಡುತ್ತಾ ಇವತ್ತು ಈ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಕೂಡ ನನ್ನ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಊರುಗಳಿಗೆ ಕೂಡ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾದಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೆ ಅಭಿವೃದ್ಧಿದತ್ತ ಯೋಜನೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ತಮ್ಮ. ಯಾವೇ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಪೋಪಟ್ ಮಗ್ದುಮ್ ಯಾನಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ರಾಜೇಂದ್ರ ವಡರ್ ಯಾನಿ ಆಪಲ್ಯಾ ವಿಶೇಷ ಪ್ರಯತ್ನತೂನ್ ಗಾವತ್ ವಿಕಾಸ ಕಾಮೆ ಕೇಲೆ ಆಹೆತ್. आता 8 वर्षापासून दुर्लक्षित रस्त्याच्या सुधारणेसाठी 5 लाख रुपये मंजूर केले असून त्यांच्यासारखा जिल्हा पंचायत सदस्य दुसरा कोणी नसल्याचे सांगितले. आणि त्यांच्यामुळेच आता शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे जाणे सोपे होणार असल्याचे सांगितले. आमच्या भागचे जिल्हा पंचायत सदस्य आदरणीय राजूना पवार साहेब यांच्या प्रयत्नाने आमचा हा गावा प्रारंभपासून नेजे वस्ती आणि आवटे वस्ती हा रस्ता सरसण 2.5 किलोमीटरचा रस्ता हा आम्ही 2013ला माजी शासक काका पाटील यांनी निर्माण केले होते आणि तेव्हापासून हा रस्ता जवळ 8 वर्षापाठीमागचा रस्ता खराब झाल्यामुळं आम्ही आणि आमचे युवा नेते गुटू पाटील म्हणा राजू पाटील यांनी यांच्याकडे पाठपुरावा आम्ही केलो आमच्या ZP मराच्यापर्यंत त्याचं दाद घेऊन त्यांनी ह्या रस्त्यासाठी 5 लाखाचा निधी मंजूर केला आहे आणि रस्ता म्हणजे 2.5 किलोमीटर रस्ता हा एकदम अति निकृट झाल्यामुळे त्यांनी याची दाद घेऊन ह्या रस्त्याला निधी त्यांनी स्वतः प्रयत्न करून मंजूर केले आहेत आणि हा रस्ता आज या ठिकाणी प्रारंभ होतो आहे. रस्ता तिकडे पॅचवर करून चांगल्या पद्धतीने रस्ता निर्माण करावं आणि त्यांनी करतील आणि असे धडाडीचे आमचे जिल्हा पंचायत मेंबर आम्हाला कायम आम्हाला सहकार्य करत आहेत, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि या आमच्या ह्या मागणीला तात्काळ त्यांनी दखल घेतली आणि प्रत्यक्षात रस्ता बोले तसा झाले ह्या पद्धतीने त्यांनी कामाला लागलं. रस्ता कामाला प्रारंभ झाल्याने ग्रामस्थातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी ग्राम पंचायत उपाध्यक्ष कुमार कोगनोळे, सिद्धना प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाचे अध्यक्ष राजू पाटील, उदय आवटे, आनंदा नेजे, दीपक वराळे, श्रीकांत कोळी, ग्राम पंचायत सदस्य राणी आवटे, सुब्राई मुल्ला, संगीता शिंदे, शिंदू वराळे, प्रीतम मगदुम, दिलीप आवटे, सुरेश आवटे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.